अर्जुनवाड ते अलमट्टी धरणापर्यंत कृष्णा नदीची खोली मोजण्यासाठी पथक रवाना कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजण्यासाठी केंद्रीय जल आयोगाचे तज्ज्ञ अधिकारी व कर्मचारी यांचे पथक आज रवाना झाले आहे एक फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी या काळात अर्जुनवाडपासून आलमट्टी धरणापर्यंत सदरचे पथक कृष्णा नदीची खोली व रुंदी मोजणार आहे भारतातील सर्वच नद्यांवर केंद्रीय जल आयोगाची केंद्रे आहेत पण दोन हजार पाच व दोन हजार एकोणीसच्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रामध्ये महापुराचा आहाकार माजला होता दृष्टीने नदीची खोली रुंदीचे मोजमाप अत्यंत महत्त्वाचे आहे या मोजमाप करण्याच्या तज्ज्ञ पथकामध्ये प्रमुख कनिष्ठ अभियंता रुपेश कुमार यादव कुरुंदवाडचे वर्ग सरकार एन जी हिपिरे अर्जुनवाडचे कुशल कार्यसहाय्यक उद्धव मगदुम टाकवड्याचे एम बी कांबळे नेशचे प्रकाश कुंभार समडोळीचे माणिक चौगले एम आर नलवडे आणि चालक हरीश पवार यांचा या पथकामध्ये समावेश आहे कणवाड मैशाळ बंधाऱ्यापासून मोजमाप करण्यास सुरुवात झाली असून आलास जुगुळ येडूर देसाई इंगळी मडवाळ कुडुची गुंडवाळ सबसागर दरूर तमदड्डी आरंगीहिपर गिडॅम कटकोळ गलगले आदी ठिकाणी कृष्णा नदीची खोलीवरून दी मोजली जाणार आहे कृष्णाच्या उगमापासून समुद्रापर्यंत सदरचे प्रतिवर्षी चार पथकामार्फत मोजमाप केले जाते पण महाराष्ट्र व कर्नाटकातील कृष्णाच्या महापौर पट्ट्यातील सदरचे पथक मोजमाप करणार आहे त्यामुळे सदरचे मोजमाप अत्यंत महत्वाचे आहे सदर केंद्रीय जल आयोगाचा अहवाल हा गोपनीय असला तरी सर्वच बाबी जनतेच्या व पाण्यातील जीवसृष्टीच्या हिताने अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यामुळे मागील अतिवृष्टीचा व महापुराचा इष्ट अनिष्ट परिणाम व संभाव्य पूर्व अतिवृष्टीचा व महापुराचा धोका ही या आयोगाच्या मोजमापामुळे वरिष्ठांना विशेष फलदायी ठरू शकते राहुल डोंगरे के डब्ल्यू डी न्यूज अर्जुनवाडा